धन्यवाद उमेश जी मात्रे आणि धन्यवाद समीर जी सोमणे. जाऊया मॅच कडे. पहिला डाव आता इथे रंगेल. टॉस जिंकलाय परी इलेव्हन जगदंब वाकळन ब संघाने. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय सोमनाथने. सलामीची जोडी, सलामीची जोडी केतन आणि ऋषी. ऋषी भोईर सध्या स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल स्वीप शॉट, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दोन्ही टीमच्या खेळाडूंना माहिती आहे कसे खेळतात हे सर्वच खेळाडू. कच्चे दुवे, मायनस पॉइंट, प्लस पॉइंट, या सर्व गोष्टी माहिती आहेत दोन्ही टीमला. आणि त्याच्यामुळे हा सामना तेवढ्याच चुरशीचा होईल हीच अपेक्षा सर्व प्रेक्षक करतात. आज ज्यांचा वाढदिवस सागर ते आमच्या सध्या स्क्रीनवर आहेत आणि त्यांचा वाढदिवस अतिशय जल्लोषात आपण नुकताच साजरा केलाय. परंतु क्रिकेटकडे वळूया. दोन महासत्ता एकमेकांच्या समोर, दोन्हीही ताकदवान संघ एकमेकांच्या समोर, दोन्ही टीम एकाच गावातल्या परंतु एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. कारण लाईव्ह ड्रॉ मध्ये हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळालेत. पुढचा बॉल बॅकफुटला जात असताना चांगला कट केलाय. कव पॉइंट मधून बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. केतन मात्रेच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार. अपिश खेळला परंतु स्लाइस केलं बॉलला, कापलं. बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येत होता आणि चांगलाच कापलाय केतनने या बॉलला. चार धावा मिळतात कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. डायघर चषक चौकार. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 5, मॅच ऑन. हा सामना रंगेल. दोन्ही टीम ताकदीने मैदानामध्ये उतरल्यात. मगाशी सोमनाथने सांगितलं गावामध्ये भरपूर चर्चा होती या सामन्याची, अनेक फोन आले त्याला. बॅटची कडा, विकेट कीपरने झेल सोडलाय. गोलंदाज नाराज असेल दीपेश, कारण हा झेल घेणं गरजेचं आहे. केतन मात्रेचा झेल होता आणि एक सर्वात मोठं जीवदान डायगर चषकामध्ये देण्यात आलंय केतनला. विकेट कीपर होता साईनाथ. झेल सुटलाय, सामना सुटलाय का हा प्रश्न आहे. कारण एक चौकार मारलाय, चार धावांवर झेल सोडलाय हे प्रेक्षकांना सांगावं लागेल. केतनचा तो झेल होता. बॅटची पुन्हा एकदा आतमधली कडा घेतली आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला पायाने बॉल अडवला गेलाय. डीके तिथे होता तोपर्यंत सिंगल मिळते. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर पुढे जाते. धावा झाल्या 6. 6 धावा फलकावर लागल्यात. ओव्हर नंबर 1 चा खेळ सध्या प्रगतीपथावर. केतन पोहोचलाय 5 वर. डायगर चषकाचं आयोजन शिक्षण महर्षी नारायण शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन गेली 8 वर्ष केलं जात आहे. 8वं पर्व आपल्या भेटीला आलंय. दीपेश पुढचा बॉल घेऊन यावेळेला बॅटच्या आतमध्ये लागतोय. मिडॉनला कोणीच नाहीये जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय. बिपिन तोपर्यंत एक सिंगल रन मिळेल ऋषीच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 7. शेवटचा बॉल शिल्लक, लास्ट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक, पावर प्ले नंबर 1 चा पहिलं षटक पावर प्लेच लास्ट बॉल. शेवटचा बॉल पुन्हा एकदा थोडासा वरच खेळलाय. यावेळेला देखील बॉल जाईल कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. येतो केतनच्या बॅट मधून हा चौ. होईर वाकळन डायगर गावचे जावई आहेत, त्यांना विनंती. आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. अतुल भोईर वाकळन यांना विनंती, आपण या व्यासपीठावर डायगर चषकामध्ये आपलं स्वागत आहे. 4 धावांवर झेल सोडला होता केतन मात्रेचा आणि त्याच्या बॅटमधून हा दुसरा चौकार येतोय. तुम्ही पाहताय जयनुमान क्रिकेट संघ डायगर तथा विष्णू शेठ पाटील यांच्या माध्यमातून डायगर चषकाचं आयोजन शिक्षण महर्षी नारायण शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 11 धावा
फलकावर लागलेले आहेत सुरेंद्र दादा इलेव्हन वाकडन संघाच्या. केतन मात्रेच्या त्याच्यामध्ये 9 धावा. पहिले षटक संपले, दुसऱ्या ओव्हरचा खेळ फार एंड कडून गोलंदाजीसाठी सोमनाथ गायकर, टीमचा कॅप्टन, नेता, दिशादर्शक, तारणार, खिळकाळी गाव एंड कडून गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल फुलर लेनचा स्वीप करण्याचा प्रयत्न, अंपायरचा सिग्नल, रमेश मात्रे व्हाइट बॉल करत असताना एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आकार घेते, धावा झाल्यात 12. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद काल देखील लाभला होता, आज देखील मोठ्या संख्येने या क्रीडा नगरीमध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. परमपूज्य स्वामी डी के दास महाराज क्रीडांगणामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सोमनाथ हा बॉल थोडासा बॅकफुटला जाऊन खेळलाय, स्क्वेअर लेग मधून डीप मध्ये फिल्डर येत आहेत भरपूर वेगाने. तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली आहे. दीपेशने हा बॉल अडवला, फेकला, एक धाव मिळताना दिसेल. हे बॅटल चांगलं आहे. अशा भरपूर वेळेला चोरट्या धावा घेतात, परंतु केतनला माहितीये विरोधी जो संघ आहे तो आपल्याच गावातला आहे, त्याच्यामुळे त्यांना माहिती आपले प्लस पॉईंट काय आहेत, आपले मायनस पॉईंट काय आहेत. त्याच्यामुळे केतनने लगेच थांबवलं ऋषीला. नाही तर मी पाहिले केतन आणि ऋषी अशा धावा चोरतात, परंतु आता मात्र तो थांबलाय. त्याने सांगितलं की ते फक्त सिंगल आहे. टीमची धावसंख्या 13. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या प्रगतीपथावर. सोमनाथ पुढचा बॉल घेऊन समोर असेल केतन मात्रे. केतनचा झेल सोडलाय, बॉल बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये खूप चांगले क्षेत्ररक्षण. आणि ज्या वेळेला केतन त्यांच्याच गावातल्या टीमच्या विरोधात खेळतोय, त्याचा अप्रोच पहा, त्याचा इंटेंट पहा, त्याचा हेतू पहा, की तो पहिल्या बॉल पासून आक्रमक नाहीये, तो संयमाने खेळतोय. कारण त्याला माहितीये या सामन्याचं महत्व काय, जरी हारलो तरी गावाच्या संघाच्या विरोधात हारू, परंतु हारलो मात्र स्पर्धेच्या बाहेर जाऊ. इथे दुसरी संधी नाहीये. केतन सज्ज पुढचा बॉल घेऊन सोमनाथ गायकर. हा बॉल चांगलाच फिरवलाय, पुन्हा एकदा विकेट किपरने चूक केली आहे. अंपायरचा सिग्नल व्हाइट बॉल प्लस 1. साईनाथ विकेट किपरच्या भूमिकेमध्ये, 2 धावा एक्स्ट्रा मिळतील. टीमची धावसंख्या डबलने पुढे जाईल, धावा झाल्यात आता 15 स्कोरबोर्डवर. मॅच ऑन. सोमनाथ चुका करतोय, बॉल बरोबर टप्प्यावर टाकावे लागतील. केतन थोडीशी चर्चा करत असताना ऋषी भोईरच्या बरोबरीने. सामन्याचं महत्व काही वेगळंच आहे. युट्यूबला देखील भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक आनंद घेत आहेत या सामन्याचा. GTC वर ग्लोबल टेनिस क्रिकेट या वाहिनीवर सोमनाथ सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय, परंतु जास्त वेळ घेऊ नका सोमनाथ, फास्ट खेळा प्लीज. क्षेत्ररक्षक ऑन साईडला, डीप मध्ये स्क्वेअर लेग, ऑन साईडला वाईड इश लॉंग ऑन, काऊ कॉर्नर मध्ये फिल्डर, एक कव्हर्सला लेट कट, रन आउटची संधी, डायरेक्ट हिट आणि आता मात्र लागलाय यष्ट्यांवर बॉल आणि त्याच्यामुळे टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे रन आउट साठी. टीव्ही अंपायर पाहूया निर्णय काय देत आहेत. केतन मात्रे डेंजर एंडला, विकेट किपर एंडला थ्रो झाला, यष्ट्यांचा वेध घेतला जातोय आणि आता टीव्ही अंपायर निर्णय देतील. नॉट आउट, बॅट ग्राउंडिंग करण्यामध्ये यश आलेली आहे आणि त्याच्यामुळे नॉट आउटचा निर्णय इथे येतोय. पोचलाय केतन मात्रे, भरपूर वेगाने निघाला होता केतन नॉन स्ट्रायकिंग एंड पासून, सातत्याने क्रिकेट खेळतोय. काल आपण पाहिलं देवगडमध्ये बिडबाव मधली स्पर्धा, तिथे जाऊन खेळला. आज लगेच पुन्हा एकदा आपल्या कल्याण डोंबिवलीचं ग्रामीणचं क्रिकेट गाजवण्यासाठी केतन तयार होतोय. नुकतीच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये त्यांनी मालिकावीराची कार जिंकली, ती त्याच्या आयुष्यातली 5वी कार होती. 33 बाईक त्याने जिंकल्यात त्याच्या आयुष्यामध्ये, असा खेळाडू मैदानामध्ये खेळतोय केतन मात्रे. धावा झाल्या 16. झेल सोडला होता 4 रनवर, 9 धावा त्याने केल्यात. शॉर्ट बॉल, चांगला अपरकट, बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायरचा सिग्नल येतोय, धावा मिळतील 4. येतोय डायगर चषक चौकार. धावा
पुढचा बॉल सोमनाथचा, शॉर्ट बॉल मागे खेळलाय, लॉंग लेगला कोणीच नाहीये, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅक टू बॅक दुसरा चौकार केतनच्या बॅटमधून. हिरो आहे हा खेळाडू या टीमसाठी, कारण या हंगामामध्ये त्यानेच चांगली बॅटिंग केली या टीमच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 24, शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाजीसाठी सज्ज, बॅटची कडा घेतली आहे, रनआउटची संधी आहे, परंतु तोपर्यंत केतन पोहोचलाय आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. ओव्हरची होते समाप्ती, 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 12:30 सरासरी. सुरेंद्र दादा 11 वाकन या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 25. आणि याच दरम्यान जितू पाटील यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत. जितू पाटील मायाभाई यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. डायगर चषक 2024 संघ मालक देखील आहेत. परी 11 जगदंब वाकण ब विरुद्ध सुरेंद्र दादा 11 वाकण या दोन टीमच्या दरम्यान हा सामना इथे रंगतोय. पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. जैनुमान क्रिकेट संघ डायगर, डायगर ग्रामस्थ आणि त्याचबरोबर विष्णू शेट, नारायणजी पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुमच्या समोर रंगते. 2 लाख प्रथम द्वितीय पारितोषिक, 1 लाख तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक या स्पर्धेमध्ये 50,000 आणि 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात. काल 8 खेळले, आज 8 खेळताना दिसतात. केतनच्या बॅटमधून फटका कव्हर्सला चाललाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, दोघांच्या मधून बॉल चालेल सीमा पार, केतनच्या बॅटमधून येतोय आणखीन एक चौकार. मात्रेने एक चौकार मारला होता ज्यावेळेला त्याचा झेल सोडण्यात आला होता, आणि त्याच्यानंतर त्याने आतापर्यंत 4 चौकार अजून मारलेत, म्हणजे आतापर्यंत त्याच्या डावामध्ये 5 चौकार आलेत. 22 धावांवर तो खेळतोय. टीमची धावसंख्या 29. बिपिनचा हा बॉल सोडून दिलाय, पंचांचा इशारा वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल, धावसंख्या वाढते, 10 होत आहेत 30. आपा जास्त दूर ठेवलाय बॉल बॅटर पासून. केतन मात्रे टनाटन बॅटिंग करतोय. केतन टीम वाकड्यांसाठी लाजवाब खेळ, सातत्य क्रिकेटमध्ये कन्सिस्टन्सी दाखवत असताना, बॅकफुटला जात असताना फक्त लेट कट खेळलाय, गलीमध्ये फिल्डर आहे, सिंगल इथे प्राप्त केली आहे, निकेशने बॉल अडवलाय, तोपर्यंत सिंगल मिळते केतनला. केतन थोडासा निराश वाटला या फटक्यावर, त्याला वाटलं की गॅपमध्ये जाईल, परंतु 1 धाव ऍड होईल टीमच्या टोटलमध्ये. 10 वाढतात 31, 31 31 धावा. यानंतर होणारा सामना काव्या 11 जैनुमान निळजी आणि कायरा 11 खोनी, दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी यायचं आमच्या मुख्य व्यासपीठावर. मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. चेक या दरम्यान व्यासपीठावरती सन्माननीय अतुलजी भोईर वाकळंच्या यांचं देखील आगमन झालंय. सहर्ष स्वागत. निळजी आणि खोनी दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी यायचंय दुसऱ्या फेरीच्या सामन्यासाठी. चांगला ऑन ड्राईव्ह इथे दाखवलाय, डीप मध्ये फिल्डर आहे शिवदास गायकर, बॉल अडवलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केतनने केलाय, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी आहे. 2 धावा मिळताना दिसतील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. थ्रो चुकीच्या एंडला केलाय. केतन होता नॉन स्ट्रायकिंग एंडला, थ्रो पाहिजे होता विकेट किपर एंडला, परंतु तसं झालेलं नाहीये. 2 धावा ऍड होतील टीमच्या खात्यामध्ये. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारामध्ये परावर्तित होणारा झेल जर प्रेक्षकांनी टिपला तर निलेश कृष्णा पाटील डायघर यांच्याकडून प्रेक्षकांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. निलेश कृष्णा पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल.
मॅच चिकडा विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावतोय फलंदाज बाद होईल आणि पहिली विकेट गमावली आता सुरेंद्र दादा इलेव्हन वाकळने. विनंती आपण या व्यासपीठावर आपलं डायगर चषकामध्ये सहर्ष स्वागत. विकेट गमावली आहे, पहिला धक्का बसतोय, आउट होतोय फलंदाज ऋषी भोईर. सुरेंद्र इलेव्हन वाकणन या टीमला एक पहिला धक्का इथे बसलाय. बिपिनच्या खात्यामध्ये हे यश प्राप्त होतोय. यानंतरचा सामना काव्या इलेव्हन जयनुमा निळजे आणि कायरा इलेव्हन खोनी दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी यायचंय. 5 ओव्हर नंतर टॉस केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. आणि आदर्श पडलेगाव आणि या मॅच मधला विजेता आदर्श पडलेगावच्या विरुद्ध त्याच्यानंतरच्या मॅच मध्ये खेळेल हे असे या पुढचं वेळापत्रक असेल. परंतु नवीन फलंदाज जीत भोईर मैदानामध्ये सज्ज, बिपिन तयार. बिपिनचा हा बॉल बॅकफुटला जाऊन खेळत असताना स्वतः गोलंदाजी मध्ये फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्यामध्ये यश प्राप्त झालंय. त्याच्यामुळे येतोय डॉट बॉल. वाकण टीमसाठी सुवर्ण संधी आहे. किंजल स्वराली जितूभाई पाटील यांच्याकडून सलग 3 षटकार मारले तर 3000 रुपयाचं पारितोषिक. तर वाकण संघ म्हणजेच सुरेंद्र दादा इलेव्हन वाकणसाठी ही सुवर्ण संधी आहे. 3 षटकार मारले तर 3000 रुपयाचं पारितोषिक. किंजल स्वराली जितूभाई पाटील यांच्याकडून. फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. डिक्कीने बॉल अडवलाय, तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. फलंदाज जीत भोईरच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 35. 35 ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर सुरेंद्र दादा इलेव्हन वाकळन या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 35 धावा 1 फलंदाज बाद. सर्व या स्पर्धेच जयनुमान क्रिकेट संघ डायघर आयोजित ही स्पर्धा विष्णू शेठ नारायण शेठ पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा. कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटना संलग्नित स्पर्धा तुम्ही पाहताय. लॉफ्ट केलाय केतनने समोर डाऊन दी ग्राउंड. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. लॉन्ग ऑन ला हुलकावली देणारा षटकार. नजर ठेवली कॅमेराच्या लेन्सने. चांगलं टायमिंग, पाय ऍक्शन, रिप्ले. स्लॉट मध्ये बॉल होता, त्याच्यानंतर हवाई हल्ला. एअर स्ट्राईक करत असताना बॉलला खूप चांगलं टिपलंय कॅमेरामॅनने, त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. 6 धावा मिळाल्यात केतनला. कॅमेरामॅन यश मुंडे लावतोय झेंडे. षटकार आलाय. शॉर्ट बॉल पुल केलाय, हवेत आहे मिडविकेट खाली. बॉल जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुरुनाथ तिथे होता आणि आता साईनाथने जे केलं नव्हतं ते गुरुनाथने करून दाखवलंय. फलंदाज केतन आउट. गाणं तर खूप चांगलं आहे, परंतु त्याच्यापेक्षा देखील चांगला झेल टिपलाय.
ऑन साइडला मिडविकेटला पुल केला होता इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, परंतु तिथे क्षेत्ररक्षक होता गुरुनाथ गायकर, सोमनाथचा मोठा भाऊ, त्याच्यामुळे इथे एक चांगला झेल संपन्न केलाय. फक्त एक दोन इंच आतमध्ये बुटाचं बॅलन्स पा त्याने कसं केलंय. मागे हा झेल घेणं कठीण आहे. वा काय बॅलन्स केलंय तिथे, तोल जात होता परंतु स्वतःला सावरलंय. चांगला झेल. केतनची खेळी संपली. केतनने 29 केल्या या मॅच मध्ये, 5 चौकार आणि 1 षटकार मारला. मॅच ऑन. ऑन साइडला वळवलाय बॉल, स्क्वेअर लेग आहे डीप मध्ये. दीपेश तिथे फिल्डिंग करत असताना सिंगल मिळते नवीन फलंदाज अविनाश भोईर. अविनाश भोईरने काढली आहे सिंगल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 42. ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगती पथावर असताना जीत भोईर साठी फिल्डिंग मध्ये थोडासा बदल. डीप मध्ये थर्ड मॅन ठेवलाय, त्याचं कारण मी सांगायला नको. लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, डीप मध्ये थर्ड मॅन, डीप मध्ये कव पॉइंट, कारण आमचं काम न्यूट्रल राहणं असतं. डीप मध्ये थर्ड मॅन आहे, मिड ऑफ, तिसऱ्या वर्तुळाच्या आतमध्ये पॉइंट. चांगला बॉल, चांगला बॉल, सातत्याने लेंथ बॉलचा वापर, शॉर्ट बॉलचा वापर या ओव्हरमध्ये करताना दिसलाय गोलंदाज. पहा हा लेंथ बॉल होता, ऑफ कटर, पडल्यानंतर आतमध्ये आला. चांगली लाईन होती सोमनाथ गायकरची. डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या 42. चौथं षटक सुरू असताना पाहूया किती धावा उभारतोय संघ. सुरेंद्र दादा 11 वाकळण, परी 11 जगदंब वाकणच्या विरुद्ध खेळत असताना. लॉफ्ट केलाय यावेळेला स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, बरोबर गॅप मध्ये बॉल सीमा पार. जीत भोईरच्या पॅट मधून पहिला षटकार. उपस्थित राज षटकार आलाय. टीमची धावसंख्या 48. शेवटचा बॉल शिल्लक. जीत आला जीतच्या पॅट मधून षटकार. जीतचं नाव सर्व काही सांगून जातं बहुतांश वेळेला. एक मोठा खेळाडू आहे या टीमचा. पुन्हा एकदा ऑन साइडला वळवलाय बॉल गॅप मध्ये. स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूने बॉल निघतोय. दीपेशने हा बॉल अडवलाय. सिंगल मिळते जीतला. स्ट्राईक ठेवेल जीत. ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. सुरेंद्र दादा 11 वाकन या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 49. या स्पर्धेचे शिल्पकार विष्णू शेठ, नारायण शेठ पाटील सध्या आपल्या मंचावर आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि त्याचबरोबर सर्वच मान्यवर या डायगर गावचे ग्रामस्थ, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हॅलो. एक उत्तम क्रिकेटर, त्याचबरोबरीने अतिशय उत्तम असं व्यक्तिमत्व अतुलजी माळी यांचा सत्कार डायगर चषकाच्या निमित्ताने संपन्न होतोय. खूप खूप धन्यवाद. काही सत्कार बाकी आहेत, या आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्सकडे. शेवटचं षटक, शेवटचं षटक सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवर समोर मारलाय चौकार. या मॅच मध्ये आपण पाहतोय निलेश कृष्णा पाटील डायगर यांच्याकडून पारितोषिक आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर जर प्रेक्षकांनी झेल टिपला तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल निलेश कृष्णा पाटील यांच्याकडून. आणि एक चांगला बॉटम हँडचा वापर केला इथे फलंदाज जीतने. चौकार ठोकलाय 4 धावांच्या मदतीने 53.
दुसरा बॉल परफेक्ट यॉर्कर, वाइड यॉर्करचा प्रयत्न, बॉल गेला विकेट कीपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. वासुदेव हाशा पाटील यांच्याकडून सलग तीन षटकाराला 3,000 रुपयाचं पारितोषिक. जितूभाई पाटील यांच्याकडून 3,000 रुपयाचं पारितोषिक. फलंदाज जीत तयार, पुन्हा एकदा पुढे टाकलाय, चांगला फटका पाहायला मिळतोय वाडीश लॉंग ऑफला. डीकेने बॉल अडवलाय, तोपर्यंत एक धाव मिळेल जीतला सिंगलने. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 54. बॉल शिल्लक आहेत आता पहिल्या डावातले 3. यानंतर केला जाईल टॉस. मुख्य व्यासपीठावर निळजे आणि खोनी या दोन टीमच्या दरम्यान. कमी गतीने टाकलेला बॉल, रनआउटची संधी आहे आणि इथे मात्र स्ट्रायकिंग एंडलाच केलाय प्रयत्न आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला देखील. आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे रनआउट चेक करण्यासाठी. आउट आहे, नॉन स्ट्राइकिंग एंडला बॅटर आणि अंपायरचा सिग्नल वाइड बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळेल. दोन धावा ऍड होतील. एकच धाव मिळेल वाइड बॉलची. तर व्हाईट बॉलचा इथे निर्णयाला एकच धाव मिळेल, माफ करा व्हाईट बॉलची, कारण रनआउट झाला त्याच्यानंतर. तर व्हाईट बॉलची एक रन, टीमची धावसंख्या. स्क्वेअर लेगला एक बैठक, डीप मध्ये फिल्डर आहे, खराब फिल्डिंग, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा मिळतील जीतच्या खात्यामध्ये. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड वर पुढे जाते, धावा वाढतात 59. पाय वाकवत असताना स्वीप शॉट मारलाय, 4 धावा मिळतात. ओहो मोठा फटका, प्रॉपर टायमिंग, मुख्य व्यासपीठावर उत्तुंग षटकार ठोकलाय जीत भोईरने. बाहेर आणि तो देखील मुख्य व्यासपीठावर. चांगला प्रयत्न आमच्या मान्यवरांचा, जेल सुटलाय परंतु 6 धावा मिळतात जीत भोईरला. जीत पोहोचलाय 240 स्ट्राइक रेटने 24 वर. टीमची धावसंख्या 65. हायएस्ट स्कोर आतापर्यंत उभारलाय आतापर्यंत या स्पर्धेतला टीम सुरेंद्र दादा 11 वाकदने. 65 धावा, 65 शेवटचा बॉल शिल्लक. निलेश कृष्णा पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक होतं बाउंड्री लाईनच्या बाहेर झेलासाठी. आणखीन एक, हा जर टिपला तर 500 मिळतील आणि शंतनूने हा झेल टिपलाय. आयोजकांना नाहीये. निलेश कृष्णा पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक होतं, षटकार आलाय. टीमची धावसंख्या 71-72 च लक्ष असेल टीम परी 11 जगदंब वाकण समोर. जीत भोईरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक जितूभाई पाटील यांच्याकडून जमा झालेलं आहे. कोणी पण घेतले तरी आहेत म्हणजे शंतनूला 500 रुपये मिळतील. अभिनंदन शंतनू. टॉस केला जाईल आणि टॉस नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन होईल. आपण ऐकूया समीर सोमणे यांचा आवाज. टॉस साठी उमेश म्हात्रे. सन्माननीय अतुलजी भोईरी साहेबांच्या शुभहस्ते आपण इथे टॉस करतोय. टॉस इथे संपन्न होईल.
आदरणीय अतुलजी भोईर साहेबांच्या शुभहस्ते इथे नाणेफेकेचा कौल संपन्न होईल. दुसऱ्या फेरीतील हा सामना इथे रंगतोय. एका बाजूला निळजे काव्या इलेव्हन जे हनुमान निळजे आणि दुसऱ्या बाजूला कायऱ्या इलेव्हन खोणी. अतुलजी भोईर साहेबांच्या शुभहस्ते इथे टॉस संपन्न केला जाईल. टॉस जिंकलाय तो कायऱ्या इलेव्हन खोणी संघाने. पाहुण्यांना विनंती आहे की आपण आसनस्थ व्हावं. काय निर्णय असेल कायऱ्या इलेव्हन खोणी संघाचा? आम्ही फिल्डिंग करू. अगदी आपण पाहिलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये फलंदाजी करत असताना धावा कमी होत आहेत, गोलंदाजी सरस ठरले. काय म्हणाल एकंदरीत कितपत धावसंख्येचं लक्षामध्ये रोखाल? कमीत कमी रन रोखण्याचा प्रयत्न. थँक्यू. हा होता कायऱ्या इलेव्हन खोडी संघाचा कर्णधार ज्याने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारले. थँक्यू. निलेश जी कृष्णा पाटील यांच्या वतीने शंतनू साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज झालं. मी विष्णू दादांनाच विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक द्यावं शंतनूला. क्या बात है, शंतनूने ते झेल घेतला आणि त्यासाठी ते कॅश प्राइज झाले. कुणाल सर त्याचबरोबर उमेशजी म्हात्रे सर, सहर्ष स्वागत पुन्हा एकदा क्रीडा रसिकांचं. हे आमचं व्यासपीठ. डायगर चषक शिक्षण महर्षी स्वर्गीय नारायण शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेली स्पर्धा पर्व आठवं आहे आणि स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय विष्णू शेठ नारायण शेठ पाटील हे मंचावरती उपस्थित आहेत. पाहुणे आमच्या उपस्थितीत आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा आणि शंतनू देखील आनंद साजरा करतोय कारण त्याने मगाशीचा एक झेल घेतलाय आणि त्यासाठी पारितोषिक देखील आले. अगोदर चर्चा होती की आयोजकांसाठी नाही परंतु पारितोषिक दिलं. 30 चेंडू 72 धावांचा पाठलाग करायचे डोंगरा एवढा आव्हान इथे उभारलंय. सुरेंद्रदादा वाकळन या टीमसाठी पारितोषिक आहे. वासुदेवजी पाटील साहेब यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक संपादित केली तर 3000 रुपयांचं कॅश प्राईज देण्यात येईल. परिलेवन वाकळन बी अर्थातच जगदंबा वाकळन, किंजल स्वराली, जितूबाई पाटील यांच्या वतीनं देखील विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयांचं कॅश प्राईज देण्यात येईल. या पारितोषिक देणाऱ्यांचे सर्वांचे आभार. आणि सीमारेषेच्या बाहेर जर का झेल घेतला तर प्रेक्षकांना 500 रुपयांचं कॅश प्राईज येथे देण्यात येईल. पहिलाच बॉल दिलस्कूप केतन म्हात्रेच्या विरोधात गुरुनाथच्या बॅटमधून कलात्मक चौकार. देखील पारितोषिक आहे. निलेशजी पाटील साहेब यांच्या वतीनं देखील सीमारेषेच्या बाहेर झेल घेतला तर 500 आणि जितूभाई पाटील यांच्या वतीनं देखील 500 रुपयांचं कॅश प्राईज. फुलटॉस बॉल कव्हर्स मधून काढला, डीप मध्ये फिल्डर सेट केलाय. 72 धावांचा पाठलाग करायचे तर पहिल्याच ओव्हर पासून आक्रमण करावंच लागेल. समोर कोण गोलंदाजी करतोय यापेक्षा मी काय करू शकतो? लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर. कोण गोलंदाजी करतोय केतन म्हात्रे ठाऊक नाही, मी आक्रमण फक्त करणार. हाच एक हेतू घेऊन फलंदाजी करावी लागणार आहे ते परी इलेव्हन जगदंब वाकळन बी संघाला. 72 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर सिंगल, सोमनाथ ऑन स्ट्राईक. समोर खेचलाय केतनच्या विरोधात सोमनाथच्या बॅटमधून बेधडक षटकार. दोन संघ काय फटका खेचलाय केतन म्हात्रेच्या विरोधात सोमनाथने. ओव्हर पिच बॉल त्याला हॅमर केला अगदी समोर, प्रॉपर टायमिंग गोलंदाजाच्या डोक्यावरून अगदी समोर हा षटकार. 6 धावा
जिवारी लागला असेल हा फटका गोलंदाज केतन मात्रेचा. फलंदाजी करत असताना केतनने धावा केल्या 29, त्याला 7 दिली. जीत भोईरने देखील धावा कुठल्या त्याने 30. दोघांचंही मोलाचं योगदान. साईड अँगलने तुम्ही पाहताय जीटीसीचं लाईव्ह टेलिकास्ट म्हटल्यानंतर चिंता नाही. डाऊन द ग्राउंड हा फटका खेचला षटकार 6 धावा. सोमनाथचं आक्रमण केतन मात्रेच्या विरोधात. अनेक फिल्डिंग मध्ये फेरबदल करत असताना जीत भोईर 11 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. मिड ऑफ द प्लेअर मागे चालला मागे चालला, उलटा धावतोय आणि ते झेल घेतलाय. काय झेल घेतला अविनाशने. अनबिलिव्हेबल कॅच बाय अविनाश भोईर. फलंदाज बाद सोमनाथ. मध्ये तुम्ही पाहू शकाल त्याच प्रतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम स्ट्रोक राहिला. मिड ऑफचा प्लेअर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जात उलटा धावत. कपिल देव निकज यांची कुठेतरी आठवण करून दिली. या झेलाने ते स्क्वेअर लगला धावले होते. हा समोर मिड ऑफवरून लॉंग ऑफला धावला आणि या कॅचसाठी किंजल स्वराली जितूबाई पाटील यांच्या वतीने अविनाश भोईरसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज. आणि जितू पाटील साहेब जे संघ मालक आहेत सुरेंद्र इलेव्हन सुरेंद्र दादा इलेव्हन वाकळण संघाचे आणि त्यांच्याच वतीने पारितोषिक देण्यात आले. सोमनाथ संघाचा कर्णधार धारातीर्थ इथे पडलाय. षटकार खेचला त्यानंतर केतन मात्रेने बाद केलं परंतु त्यामध्ये योगदान होतं त्या अविनाश भोईरचं. सोमनाथचं कॅप्टन बाईटमध्ये जेव्हा टॉसमध्ये त्याने सांगितलं फार महत्वाचं होतं. या विभागातील क्रिकेट का पुढे गेलंय त्यामागे असोसिएशन फार महत्वाची आहे. त्याने सांगितलं शेवटी ठीक आहे ड्रॉमध्ये एकाच गावातील दोन संघ एकमेकांच्या समोर आले आम्हाला असोसिएशनच्या नियमानुसार खेळावंच लागेल. हे खूप छान. म्हणूनच नेहमी विनोददादा पाटील यांचं कौतुक केलं जातं. जे नियमावली तयार करतात आणि त्या नियमावलीमध्ये सर्वांना बांधून देखील ठेवतात ही खूप चांगली गोष्ट आहे. 11-1 फलंदाज बाद झालाय. सोमनाथ महत्वाचा धक्का दिला. केतन मात्रेने जरा फास्ट खेळा. पारितोषिके प्रेक्षकांसाठी खिंजल स्वराली जितूबाई पाटील यांच्याकडून सीमा रेषेच्या बाहेर झिगल घेतला तर 500 टप्पा पडतोय आणि आता वेगाने चेंडू निघून चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. नवीन बॅटर निकेश आलाय. निकेश पाटील लेफ्टी बॅटर अगदी लेग स्टंपच्या बाहेर निघाला होता. ऑफ ब्रेक अर्थातच लेफ्टी बॅटरसाठी हा लेग कटर. धावसंख्या ते 11 पर 11 जगदंब वाकळण बी विरोधात सुरेंद्र दादा इलेव्हन वाकळण. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न होता केतनच्या विरोधात आणि ते आणखी एक निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहा एक षटक खेळ समाप्त 11-1 नेल्सन फिगर ऑन स्कोर कार्ड. गुणसंख्या लेखकाचं काम करतायत ॲडव्होकेट जितेश पाटील. आपलंही सहर्ष स्वागत. जीटीसीची संपूर्णपणे टीम कार्यरत आहे या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करण्यासाठी. आमचे पंच या मॅचमध्ये सध्या रमेश मात्रे सर अर्थातच मेके आणि त्याचबरोबर रतन सर जोडले गेलेत. गोलंदाजीसाठी दाखल झालाय उद्देश पाटील. पहिलाच फुल टॉस चेंडू होता मिस केला बॅटरने. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. संधी होती. पॉवर प्लेचं पहिलं दुसरं षटक येथे चालू आहे. रिक्वायर्ड रनरेटवरती नजर टाकली तर 15.91 म्हणजे 16 सरासरीने धावावं लागेल आणि सध्याच्या घडीला करंट रनरेट आहे ते 9.43. हुक करण्याचा प्रयत्न बॅटच्या टो एंडला बॉल लागलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये ऋषी. झेल घेतला जाईल. फलंदाज बाद गुरुनाथ.
आहे तो हितेश कडून आणि या झेलसाठी देखील पारितोषिक किंजल स्वराली जितूभाई पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. फलंदाज बाग गुरुनाथ सोमनाथने षटकार मारल्यानंतर सर्वांना ऊर्जा आली होती, परंतु केतन मात्रेने विकेट गेल्यानंतर थोडे खांदे विसावलेत. हे खांदे पुन्हा एकदा अप करावे लागतील, अर्थातच पॉझिटिव्ह अप्रोचने फलंदाजी करावी लागेल परिलेवन जगदंब वाकलन बी संघाला. तीन चेंडूंमध्ये 11 होत्या, त्यानंतरचे पाचही चेंडूंमध्ये एकही धाव आलेले नाहीये, विकेट दोन आल्यात. उद्देशने घेतले विकेट नवीन बॅटर साई गायकर आलाय. सबोरीने खेळावं लागेल, संयमाने खेळावं लागेल सध्याच्या घडीला. स्क्वेअर कट तो देखील हातामध्ये अविनाशच्या. आणखी एक फलंदाज बाद साई गायकर. कट करण्याचा प्रयत्न होता तो साई गायकर कडून. पहिला चेंडू फेस करत असताना उद्देशने जागा देखील दिली होती, परंतु कव्हर पॉइंटला अविनाश झेल घेतला आणि अविनाश साठी पुन्हा एकदा 500 रुपयांचं कॅश प्राइज किंजल स्वराली जितूभाई पाटील यांच्याकडून. साईड अँगलने दाखवत असताना पहा ताकद झोकली, परंतु गॅप शोधू शकले नाही आणि विकेट ऍट्रिक संपादित केली तर निश्चितच किंजल स्वराली जितूभाई पाटील यांच्या वतीने 3000 रुपयांचं कॅश प्राइज असेल आणि वासुदेव हर्षा पाटील यांच्या वतीने देखील 3000 रुपयांचं कॅश प्राइज उद्देशला देण्यात येईल. स्वराली किंजल जितूभाई पाटील यांच्या वतीने अनेक पारितोषिक इथे देत असताना मान्यवरांचे आभार. शिवदास ब्लॉक खुल्ला टाकला होता चेंडू. काही गोलंदाजी चालू आहे, पाहा जी तिथेही प्रयत्न करतोय, विकेट त्याला घ्यायची, सामना सोडायचा नाहीये, जिद्दी खेळाडू आहे. मैदानाच्या बाहेर गावातले, परंतु मैदानाच्या आतमध्ये शत्रूच. हा अप्रोच पाहिजे क्रीडांगणामध्ये, स्पोर्ट्समन स्पिरिट देखील जपायचं आणि आतमध्ये तेवढ्याच जिद्दीनं तेवढ्याच चिकाटीनं संघर्षाने खेळायचं. फक्त एकच धाव, धाव संख्या 12. उद्देश गोलंदाजी करतोय. 8व्या चेंडू नंतर मात्र इथे एक धाव आले. ॲडव्होकेट जोडल्या गेल्यानंतर अशी माहिती आमच्यापर्यंत निश्चितच पोहोचवली जाणार, यात शंका नाही. डायगर चषक नेक्स्ट पुढचा सामना असेल तो अर्थातच काव्य इलेव्हन जे हनुमान निळजे विरोधात कायरा इलेव्हन खोनी या दोन संघादरम्यान टॉस देखील संपन्न झालाय. खोनी टीमने टॉस जिंकलाय, त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारले. सामना समाप्त झाला की आपण लगेचच आतमध्ये चला. पॉवर प्लेचा दुसरा षटक, प्रेक्षकांची गर्दी. स्टँडमध्ये स्वर्गीय धनेश अशोक पाटील स्टँडमध्ये प्रेक्षक उपस्थित आहेत. फार रेअरली अगदी आपण पाहतो की नाईट टॉर्नामेंटला प्रेक्षकांसाठी स्टँड उभारले जातात आणि त्यांनाही कव्हर अप केलं जात आहे, नाही तो उघडे सताड स्टँड असतात नाईट क्रिकेटला. आणखी एक फलंदाज येथे होईल बाद. उद्देशच्या नावावरती तिसरी विकेट. गावातील दोन संघ इथे खेळत आहेत. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. परिलेवन जगदंब वाकळण बी संघासाठी धावसंख्या ती 12, विकेट गेल्या 4. क्रिकेटची श्रीमंती या गावाची निराळीच आहे. या गावात आपण विचार केला 80 अधिक बाईक असतील आणि 8 फोर व्हीलर ही क्रिकेटची श्रीमंती या गावाची. केतन आलाय, 5 कार तरी याच पठ्याच्या नावावरती आहेत. डायरेक्ट हिट साठी निश्चितच हा चेंडू थोडा सोडून दिला केतनने, कदाचित त्याला वाटलं की डायरेक्ट हिट होईल की काय, परंतु झालं नाही. शिवदास आणि धरम पाटील सध्या मैदानावर. नुकताच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकातील
कार त्याने पटकावली प्लेअर ऑफ द टुर्नामेंट निसान मॅग्नाइट आणि ही त्याची पाचवी कार होती त्याच्या कारकिर्दीतली. 14-4 72 धावांचा पाठलाग चालू आहे सध्या. स्कूप केला इथे शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक फटका इथे फसला. आणखी एक फलंदाज बाद शिवदास. बाद झालेत पास. निम्मा संघ इथे गारद झाला. सोमनाथने षटकार मारल्यानंतर जी हवा या मॅचमध्ये थोडी तंग केली होती ती मात्र सोमनाथ बाद झाल्यानंतर सपशेल निराशा. 14-5 हा धीम्या गतीचा चेंडू होता. चिप शॉट लॉंगांच्या दिशेनं हा बॉल ट्रॅव्हल होतोय. आजच्या संपूर्ण रात्रीचा आपण विचार केला तर पहिला सामना जिंकला काव्य इलेव्हनचे हनुमान निळजे. प्लेअर ऑफ द मॅच होता नितेश पाटील. त्यानंतर कायरा इलेव्हन खोणी हा संघ जिंकला त्यामध्ये हर्ष ठोंबरे आणि कैवल्य इलेव्हन सावळेला आज झोपच येणार नाही कारण एक बॉल 6 आणि वैभव मात्रेने ठोकलेला तो षटकार जबरदस्त सामना तो झाला. बाकफुटला जाऊन हा फटका खेचला. गॅप मध्ये हा स्ट्रोक आहे. बॉल जाईल सीमा रेषा बाहेर चौकार धरम पाटीलच्या बॅट मधून. चार धावा इथे जोडल्या जात आहेत. स्कोर जाऊन पोहोचला 19. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न वेगानं हा चेंडू टाकला केतन मात्रेने. सुरेंद्रदादा वाकळन हा संघ मैदानावरती पकड मजबूत करत असताना या संघाचे पुरस्कर्ते आहेत जितूभाई पाटील आणि स्वराली किंजल. जितूभाई पाटील यांच्या वतीनं अनेक पारितोषिकं या संपूर्ण मॅचमध्ये अगदी आपण पाहिलीत. बॅकफुटला जात हा फटका खेचलाय स्क्वेअर लेगला झेल थर्ड अटेम्प्ट मध्ये घेतलाय हरेशने. आणखी एक फलंदाज बाद. एकोणीस धावा आणि विकेट गेल्यात त्या मात्र 6. केतन मात्रेचा आपण विचार केला तर 18 धावा देत त्याने 3 विकेट घेतल्या. उद्देशने दुसरं षटक टाकलं त्याने 1 धाव देत मात्र 3 विकेट घेतल्या. अशा 19 विकेट गेल्यात जगदंब वाकळन बी संघाच्या. सन्माननीय विनोदजी भोईर साहेब वाकळनचे आपणास विनंती की आपण मंचावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत या डायगर चषकामध्ये. तब्बल 2,00,000 प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असलेली स्पर्धा शिक्षण महर्षी नारायण शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ जय हनुमान क्रिकेट संघ डायघरच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन. जीत भोईर पहिल्या डावात 23 धावा कुठल्या होत्या या पट्ट्याने. फाईन लेगला फिल्डर आहे जज करतोय आणि ते धक्का क्रमांक 7. एकदा सर्वांना आणि सविनय सप्रेम नमस्कार देखील. 19 धावा विकेट 7 गेल्यात आणि आता हा संघ संपूर्णपणे बॅकफुटलाय. तब्बल प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 2,00,000. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला जो विकी जाधव आहे आज त्याचा देखील वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा विकी जाधव तुम्हाला. आज सागर पाटील यांचा देखील वाढदिवस होता जो आपण सेलिब्रेट केला या मंचकावरती.
पायातला हा चेंडू फ्लिक केलाय मिडविकेटच्या दिशेनं, फक्त एकच धाव. 72 धावांचा पाठला करत असताना जो अप्रोच सोमनाथचा होता तो कोणाकडूनच पाहायला मिळालेला नाहीये. समोरच्या संघाने आपल्या विरोधात 71 धावा केल्या तर निश्चित आपण 71 पर्यंत तरी पोचू शकतो. हा पॉझिटिव्ह अप्रोच जर का ठेवला असता तर कदाचित मला असं वाटतं चित्र थोडं उलट दिसलं असतं. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी हिरो होंडा बाईक, आदरणीय नकुल गोपीनाथ पाटील डायघर यांच्या वतीने ही बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे. धीम्या गतीचा चेंडू, पंच इथे व्हाइट बॉल घोषित करतायत अतिरिक्त स्वरूपात एक धाव. पुढचा सामना काव्य इलेमनचे हनुमान दिळीजे विरोधात कायर इलेवन खोणी मिस टाइम स्ट्रोक आणि धक्का क्रमांक इथे 8वा. 8 विकेट गेल्यात जगदंब वाकण संघाच्या. मुख्य मंचावरती उपस्थित सर्व आमचे पाहुणे, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. कडाक्याची थंडी आणि या थंडीमध्ये 72-71 धावा कुठल्या केतन म्हात्रे, त्याचबरोबर जीत भोईरने, केतनने 29, जीतने 30. फलंदाज आणि त्याचबरोबर जितेश यांच्यामध्ये काहीतरी चर्चा चालू होती, त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही असं वाटतंय आता. आणखी एक डॉट बॉल जीतकडून, 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय, धावसंख्या ती 22, 6 बॉल शिल्लक आहेत आणि धावा करायचे त्या मात्र 50. विकी जाधव जे सलाम अगदी आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला आहेत, आज त्यांचा वाढदिवस आहे, पुन्हा एकदा शुभेच्छा. यापेक्षा आणखी काय असायला हवं, वाढदिवसाच्या वेळी आपण फलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी, एकाच षटकार मारला तर आनंदच मग वेगळा असेल. 6 चेंडूमध्ये 50 करायचेत आणि गोलंदाजीसाठी आलाय करण भोईर. सन्माननीय विनोदजी भोईर साहेबांना विनंती की आपण मंचावरती यावं, आपलं सहर्ष स्वागत. फुल टॉस बॉल, बॅटच्या अगदी टो एंडला लागला, निर्धाव चेंडूचे होते ते सांगता. पाच चेंडूंमध्ये धावा करायचे तर 50. पकड मजबूत आहे ती मात्र वाकण संघाची. पुनश्च एकदा मोठा फटका खेळत असताना फलंदाज बीट झाला. नेक्स्ट मॅच स्कायरा 11 खोणी हा संघ. शिरडोनचे आकाश पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे स्कायरा 11 खोणी. प्रयत्न करतोय फलंदाज आणि पाहूया आता ही एक धाव घेत असताना बॅटर यस पोहोचलाय तिथे, आउट केलेला नाहीये. ही धाव लेग बाईच्या स्वरूपात आहे पंच, यस लेग बाईच्या स्वरूपात, म्हणजे पारितोषिक असेल. करण भोईरने हे षटक जर का निर्धाव टाकलं, प्रेम पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राईज देण्यात येईल. मिडविकेटला फटका खेचलाय आणि ते निश्चितच तिथे चेंडू अडवला जातोय. आणि जगदंब वाकण संघाचा आपण विचार केला तर गतवर्षीचे ते रनर अप आहेत आणि सोमनाथ गायकरने बाईक पटकावली होती, प्लेअर ऑफ द टॉर्नामेंट होता तो, त्याच्यासाठी हा निश्चितच अगदी आपण पाहतो ना ही स्पर्धा फार महत्वाची होती, परंतु लॉट्सनुसार हे दोन एकाच गावातील संघ एकमेकांच्या समोर आले. आणि तेच आवर्जून सांगितलं सोमनाथने टॉसच्या वेळी की जे नियम आहेत असोसिएशनचे त्यांचं पालन करणं हे आमचं कर्तव्य देखील आहे.
हे फार रिअरली पाहायला मिळतं अशा गोष्टी. यंदाचे वर्षी देखील बाईक आहे, हिरो होंडा बाईक जी पुरस्कृत केले नकुल गोपीनाथ पाटील साहेबांनी. गेल्या वर्षी सोमनाथ गायकरनी एक बाईक पटकावली होती या स्पर्धेची. ऑन साइडला हा घुटना टेकून मारलेला फटका, षटकार सहा धाबा. सीमारेषेच्या बाहेर झेल टिपला असेल तर पारितोषिक आहे. स्वराली किंजल जितूबाई पाटील यांच्याकडून ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. बिपिन पाटील ने अगदी गुडघे टेकून ऑन साइडला इम्प्रोवाइजिंग स्ट्रोक सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा हा षटकार. आणि झेल घेण्यासाठी देखील जितूच होते. बॅटची कडा, शॉर्ट थर्ड मॅनला झेल घेतला जातोय केतन कडून आणि ते विजयी झालाय. तो सुरेंद्र दादा इलेवन वाकळण हा संघ अभिनंदन असेल आणि जगदंब वाकळण बी ला पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. इट्स ओवर टू उभेज सर. समीर सोमणे सर, तर आपण या ठिकाणी या मॅचच्या दरम्यान जी पारितोषिक आली होती स्वराली किंजल जितूभाई पाटील यांच्याकडून, जीत भुईरसाठी 500 रुपये, अविनाश भुईरसाठी 1000 रुपये आणि हितेश भुईरसाठी 500 रुपये, या तिन्ही खेळाडूंना मी आमंत्रित करतोय या व्यासपीठावरती आपलं पारितोषिक घेण्यासाठी. त्याच दरम्यान या ठिकाणी या व्यासपीठावरती ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे असे आदरणीय श्री जयराम चिंचोलकर खास कौसावरून इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांच्यासमेत जगदीश चिंचोलकर आणि नारिवलीचे रुपेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे. या सर्वांचं मी जनमन क्रिकेट संघ डायगर आयोजित डायगर चषक 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चला आपण सत्कार करणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित असणारे जयराम चिंचोलकर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. खास कौसा इथून इथे उपस्थित झालेले आहेत आणि आदरणीय श्री विष्णू शेठ पाटील यांच्या शुभहस्ते हा सन्मान इथे घेतला जाईल. जयराम चिंचोलकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्याचबरोबर पुढचे सत्कार मूर्ती आहेत जगदीश चिंचोलकर साहेब आणि यांचा सन्मान नवनाथ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते माननीय श्री जगदीश चिंचोलकर साहेबांचा सन्मान इथे करायचा आहे.